आपली आणि आपल्या सर्व पालकांची आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आपल्याला इथे द्यायचं आहे. आपण बघतो मुंबई पुण्यामध्ये ग्रामीण भागातील मुलं जातात लाखो रुपये फी भरतात आणि लाखो रुपये फी आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना ती परवडणार कशी. लहान लहान मुलं आपल्याला सोडून शिक्षणासाठी पुणे मुंबईमध्ये ठेवावे लागतात. या गोष्टीचा विचार करून समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी समाजभूषण नानासाहेब देशमुखच्या ट्रस्ट नातेपुते याच्या वतीनं इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी चालू करण्याचा संकल्प केला आणि तो आज 2019 पासून तो चालू आहे. मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी आपण मुलांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांची शारीरिक आणि नैसर्गिक वाढ होण्याच्या दृष्टीनं अतिशय प्रयत्नशील आहोत. स्वच्छ आणि सुंदर शाळा या ठिकाणी बांधलेली आहे. या ठिकाणी वातावरण सुद्धा प्रदूषणमुक्त आहे आणि अशा पद्धतीनं निर्णय घेऊन या ठिकाणी आपण शाळा सुरू केली. एक उच्च विद्याभूषित प्रशिक्षक आणि समाज घडवण्याच्या दृष्टीनं जी कल्पकता किंवा शिक्षकांना लागते त्या दृष्टीनं शिक्षक स्टाफ अतिशय अनुभवी या ठिकाणी बनलेला आहे. अभ्यासाबरोबरच राष्ट्रीय खेळाचे क्रीडांगण सुद्धा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी भारतीय संस्कृतीतील रूढी परंपरा सुद्धा जोपासण्याचं काम या ठिकाणी करतोय. या मुलांना माफक दरामध्ये माफक फीमध्ये आपण या ठिकाणी शिक्षण देतोय. कुठली इस्टेट प्रॉपर्टी ही जास्त असण्यापेक्षा चांगला मुलगा असणं चांगला पाल्य असणं ही आज खरी गरज आहे आणि चांगला भारतीय आणि जागतिक नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं हे स्कूल अतिशय मेहनतीनं या ठिकाणी काम करत आहे प्रयत्न करत आहे. इथे येणाऱ्या नर्सरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी पूर्ण करूनच किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होऊनच या संस्थेतून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्याचा मानस सगळ्या संस्थेच्या संचालकाचा आमचा आहे.